चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही, मात्र जिल्ह्यात 203 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. 15 संशयित रुग्णांपैकी 13 जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले, त्यामुळे तुर्तास चंद्रपूर जिल्हा कोरोनामुक्त आहे. आम्ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 3 रुग्णालय आम्ही अधिग्रहित केलेले आहेत. त्यात एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर, या ठिकाणी आम्ही 150 बेडेड आहे ते सज्ज ठेवलेले आहेत. आणि त्यासोबतच एक क्राईस्ट चॅरिटेबल हॉस्पिटल्स हे सुद्धा आम्ही अधिग्रहित केलेले आहेत. सदर हॉस्पिटल हे 100 बेडेडचं आहे. आणि त्यासोबतच जे खाजगी 3 रुग्णालयसुद्धा आम्ही त्यांना इंटिमेट केलेले आहेत, त्याचीसुद्धा आम्ही पूर्वतयारी करत आहोत. दरम्यान चंद्रपूरमध्ये कोरोनाचा मुकाबला करण्याकरता आरोग्य यंत्रणा कशी सज्ज आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे यांनी. साधारण 15 मार्च पासून चंद्रपूर जिल्ह्यासह देश आणि राज्यामध्ये कोरोना विरोधी लढ्याला प्रारंभ झाला. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमा यासाठी तातडीनं बंद करण्यात आल्या आणि त्याचा फायदा चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरोनाला रोखण्यामध्ये निश्चितपणे झाला आहे असं दिसतंय. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या तरी एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. याचा महत्त्वाचं कारण म्हणजे पुणे किंवा महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातून येणारे जे प्रवासी आहेत, विद्यार्थी आहेत किंवा नागरिक आहेत, त्यांना क्वारंटाईन करून ठेवण्यामध्ये जिल्हा प्रशासनाला यश आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जे काही संशयित कोरोना रुग्ण आहेत त्यांच्या सगळ्यांची स्वॅब टेस्ट नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात करण्यात आली. यासाठी आता नव्यानं एक प्रस्ताव चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं शासनाकडे पाठवला आहे आणि यामुळे चंद्रपूरच्या संशयित कोरोना रुग्णांची तपासणी चंद्रपूरच्या प्रयोगशाळेमध्ये शक्य होऊ घातली आहे. यासाठीची कारवाई वेगवान पातळीवर पोचली आहे. 20 व्हेंटिलेटर्सची व्यवस्थासुद्धा जिल्हा प्रशासनानं केली आहे आणि यात मागणीनुसार वाढ केली जाऊ शकते. सर्व प्रकारच्या मेडिकलचं प्रशिक्षण तर केलेलंच आहे स्टाफचं. याशिवाय जिल्ह्यातल्या महसुली कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण देखील पूर्ण करण्यात आलेलं आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे 2 वरिष्ठ जे अधिकारी आहेत, SP आणि कलेक्टर, हे दोघंही MBBS आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा देखील चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरोनाला बचावासाठी करण्यात आलेल्या संपूर्ण मिशनला झाला आहे. आशिष अंबाडे, Zee 24 तास, चंद्रपूर.